नांदुरा तालुक्यातील ग्राम हिंगणा इसापूर येथील नागरिकांनी 25 मे पासून गावालगतच्या शेतात साखळी उपोषण सुरू केले असून आज पहिल्या दिवशी 10 लोक उपोषणात सहभागी झाले होते. हिंगणा इसापूर गावाच्या घराची मोजमाप होऊन 2 वर्ष झाले तरी घराचा मोबदला दिला नाही. गावठ्यांचे काम थंड बसत्यात आहे. शेतीची मोजणी नाही, मूल्यांकन नाही. सर्व नागरिक हैराण झाले आहे. बुलढाणा प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले तरी दखल नाही. आता प्रकल्पग्रस्तांकडे उपोषण मंडप टाकण्याची सुद्धा सोय नाही म्हणून गावाजवळील शेतात एका झाडाखाली भर उन्हात हे साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच कालपासून प्रकल्पाचे काम बंद केले आहे. पण लोकप्रतिनिधी सांगतात आचारसंहिता आहे, वास्तविक या शासकीय कामाला याचा काही संबंध नाही. जर धरणाचे काम सुरू आहे तर इतर विकास कामे करण्यासाठी आचारसंहितेचा काय संबंध आहे? लोकप्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांची दिशा भूल करीत आहेत. जो प्रयत्न शासकीय अधिकारी ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहील. त्यानंतर सलग हे उपोषण तीव्र करण्यात येईल. प्रकल्पाच्या एकाही अधिकारी यांना गावात येऊ दिल्या जाणार नाही. आज उपोषणात विक्रम देशमुख, हरिदास अवचार, विनोद अवचार, जयेंद्र गाडे, सुनील गाडे, योगेश वाघ, अनंता देशमुख, संदीप देशमुख, संतोष अवचार, गणेश अवचार हे सहभागी झाले होते.